आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. जागतिक मानव अधिकार दिनानिमित्त हातकणंगले शाखेच्या वतीने आज सकाळी 11 वाजता सांगली कोल्हापूर हायवेवर जयसिंगपूर विभागाचे उपविभागीय अधिकारी कृष्णात पिंगळे यांच्या व हातकणंगले पोलीस निरीक्षक SL डुबल यांच्या हस्ते दुचाकी स्वारांना हेल्मेट वाटप करण्यात आलं. सदरचा उपक्रम हा आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघटनेचे तालुका अध्यक्ष सागर पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. हेल्मेट वाटपाच्या उपक्रमाचं स्वागत होत असून हेल्मेटचे महत्त्व मानवी जीवनासाठी किती आहे याची जाणीव या उपक्रमातून दिसून आली. या कार्यक्रमासाठी सोनाली उद्योग समूहाचे चेअरमन संदीप कारंडे, राजू गोरे, हातकणंगले सरपंच रोहिणी खोत, उपसरपंच चंद्रकांत जाधव, माजी सरपंच संजय दीक्षित, प्रताप माने, अवधूत हजारे, चेतन धनगर, रावसो शिंगे, शकील अत्तार, पुरंदर पाटील, राहुल पुजारी, अजित मोरे, दादा गोरे, रोहित पाटील, दीपक पाटील आदी उपस्थित होते. नव महाराष्ट्र न्यूजसाठी कुंभोजून विनोद शिंगे.